नमस्कार, मी प्रशांत निकम, न्यूज 24 लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज 7 दिवस उलटूनही इथं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाचे विद्यार्थी इथं धरणेला बसलेले आहेत. प्रशासनाचा एकही प्रतिनिधी अजून त्यांच्यापर्यंत आलेला नाही. कुठल्याही प्रकारचं जे काही ठोस उत्तर आहे त्यांच्यापर्यंत आलेलं नाही. त्यांची जी काही सहल होती, जी काही अभ्यास दौरा होता, त्या अभ्यास दौऱ्यासाठी त्यांना MA चे जे विद्यार्थी होते त्यांच्यासोबत घेऊन जाणार होते, परंतु विद्यापीठ प्रशासनाने आणि तत्त्वज्ञान विभागाने त्यांची कुठली अजून दखल घेतलेली नाही. तर आपण 7व्या दिवशी त्या विद्यार्थ्यांसोबत आहोत. संशोधक विद्यार्थी आहेत, MPhil PhD चे विद्यार्थी आहेत, आणि अजूनही कुलगुरू असतील, कुलसचिव असतील, आणि इतर प्रशासनाचे जे काही अधिकारी आहेत त्यांनी त्यांच्याकडे अजूनही पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. पाठीमागच्या आठवड्यापासून आम्ही इथं धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत. आमची मागणी एकच होती की पाठीमागच्या एक 8-15 दिवसापूर्वी तत्त्वज्ञान विभागाला नोटीस लागली की शिवजयंतीच्या दिवशी ट्रीप जाणार आहे, आणि त्यावेळेस विद्यार्थ्यांनी जाऊन सांगितलं की आपल्या विद्यापीठामध्ये शिवजयंती उत्सव आणि राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लेत उत्सव केला जातो, आणि हे असल्या कारणामुळे 19 सहल 20 तारखेला नेण्यात यावी, परंतु विभागाने त्याला नकार दिला आणि 19 सहल नेण्याचा मनमानी कारभार केला. आणि त्याच्यानंतर आम्ही विभाग प्रमुखांना लेटर दिलेलं आहे 19 जानेवारी रोजी की सहलीची तारीख 19 ऐवजी 20 करण्यात यावी. तरीही त्याच्यावरती विभाग प्रमुखांनी काहीही निर्णय घेतला नाही. आणि त्यानंतर आम्ही 22 जानेवारी रोजी रजिस्ट्रार सरांना, माननीय कुलगुरू सरांना सुद्धा पत्र दिलं. ते पत्र दिल्यानंतरचा त्याचा परिणाम असा झाला की ज्यांची नावं पत्रामध्ये होती अशा विद्यार्थ्यांना वगळून विभागाची सहल उद्या चाललेली आहे. मग असं म्हणजे आम्ही आमची मागणी न्याय पद्धतीनं, लोकशाहीक संविधानिक पद्धतीने मागणी करून विद्यार्थ्यांवरती असं मनमानी आणि विद्यार्थ्यांना एका पद्धतीनं म्हणजे तुम्ही आवाज उठवताय तर आम्ही तुम्हाला दाखवून देऊ अशा पद्धतीची वागणूक ह्यांनी दिली आणि त्या विद्यार्थ्यांना वगळलं. त्यानंतर आम्ही पुन्हा एक पत्र दिलं की आम्ही आंदोलन करतो आहोत आणि असा मनमानी निर्णय घेऊ नये, परंतु याचा काहीही परिणाम न होऊन आम्ही गेले 5-6 दिवसांपासून इथं धरणे आंदोलन करतो आहे, आणि तरीही विद्यापीठ प्रशासन काय आलं नाही, त्यांनी दखल घेतली नाही, आणि उद्या ट्रीप चाललेली आहे. आमची मागणी हीच आहे की शिवजयंतीच्या बाबतीमध्ये तुम्ही असा विचार का करताय, का शिवजयंतीलाच तुम्ही विरोध करताय, आणि शिवजयंतीच्या दिवशी फक्त ट्रीप नेऊ नका असं म्हटलं म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांना का वगळताय? अगोदर एक नियम दाखवताय, नंतर एक नियम दाखवताय, आणि नियमाचा तुम्हाला पाहिजे तसा सोयीस्कर अर्थ लावताय, तर हे चुकीचं आहे. विषय हा फक्त ट्रीपचा नाही तर शिवजयंतीला कोण विरोध करतंय का, आणि हा विद्यार्थ्यांच्या हक्काचा, संशोधक विद्यार्थ्यांच्या हक्काचा प्रश्न आहे की असं तुम्ही विद्यार्थ्यांना डावलताय कस काय. आणि आणखी एक विषय म्हणजे तिथं प्रभारी विभाग प्रमुख आहेत, तर प्रभारी विभाग प्रमुखाला बऱ्याच जबाबदाऱ्या असल्यामुळं तिथली जबाबदारी पार पाडता येत नाही का, याची सुद्धा चिकित्सा झाली पाहिजे. आणि चिकित्सक पद्धतीनंच विद्यापीठानंही हा विचार केला पाहिजे की एकाच माणसाला किती कार्यभार देत आहे, आणि त्यामुळं तो कार्यभार एखाद्या सक्षम पूर्णवेळ व्यक्तीला देण्यात यावा, ही सुद्धा एक मागणी आहे. आमची मागणी जोपर्यंत मान्य होत नाही, उद्या तर सहल जात आहे परंतु आंदोलन तसंच कायम राहील, आणि ही मागणी आम्ही काही सोडणार नाही, कारण मागणी ही आहे ती रास्त मागणी आहे, आणि ही मनमानी विद्यार्थी कधीच खपवून घेणार नाही. मारुती ऑर्गन तत्त्वज्ञान विभागामध्ये PhD चालू आहे, तर आमची एक बैठक होणार होती सहलीच्या संदर्भात. तर सहल ज्या दिवशी 3 वाजता बैठक घेतली होती, पण त्यांनी अचानक एके दिवशी त्याच दिवशी 12 वाजता बैठक घेऊन टाकली आणि तारीखसुद्धा ठरवली. म्हणजे संशोधक विद्यार्थ्यांना त्या तारखेसंदर्भात काही सांगितलं नव्हतं पहिलेपासूनच, पण नंतर एके दिवशी अचानक आम्हाला कळलं की दुसरी बैठक आहे, तर त्या बैठकीला आम्ही गेलो होतो. तर आम्हाला अचानक कळालं की 18, 19 आणि 20 तारखेला सहल जाणार आहे, तर त्या दिवशी आम्ही ॲक्सेप्ट घेतला की आम्हाला त्या दिवशी सहल नको आहे तर पुढे घ्या. तर मग त्यानंतर त्यांनी काही दिवस त्याच्यावर काही चर्चा केली नाही, तर एके दिवशी अचानक नोटीस लावली की 19 तारखेला सहल जाणार आहे, तर 25 तारखेपर्यंत पैसे भरा, 25 जानेवारीपर्यंत. मग त्यानंतर 25 जानेवारीपर्यंत अशी नोटीस लागल्यानंतर आम्ही 19 तारखेला पत्र दिलं, आणि त्या पत्रामध्ये उल्लेख केला की सहल
ही एक दिवस पुढे ढकलावी. आम्ही ह्या मागणी केल्यामुळं आम्हाला वगळण्यासाठी मग त्यांनी नियमं बघितली आणि नियमामध्ये असा कुठेही उल्लेख नव्हता की MPL PhDला घेऊन जायचं नाही. तर मग त्यांनी त्या नियमाचा चुकीचा अर्थ लावून आम्हाला वगळलं, MPL PhDला घेऊन जायचं नाही. तर मग त्या आता तर त्यांनी असं ठरवलं की MPL PhDचा त्या नियमामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यासाठी सगळी लॉबी त्यांनी वर तयार केलेली आहे की तो नियमच बनवायचा की MPL PhDला नेऊ नये. म्हणजे अशा प्रकारची कोणती हुकुमशाही आहे की त्यामध्ये असं स्पष्ट उल्लेख नसतानासुद्धा यांनी आम्हाला डावललं. तर शिवजयंतीच्या दिवशी आम्ही 5-6 वर्षापासून शिवजयंती कंटिन्यू घेतो, आयोजक आहेत, तर आम्ही म्हणलो त्या दिवशी घेऊ नका, आम्हाला दिवसभर काम असतात, त्यामुळे आम्हाला सहलीला येणं होणार नाही. तर यांनी असा निरोप पाठवला जे कमिटीत शिक्षक होते त्यांच्या मार्फत की एक तर तुम्ही सहल करा किंवा शिवजयंती करा, दोन्हीपैकी एक वगळा. तर हे कोणचा कारभार आहे, म्हणजे एक कोणचं वगळा म्हणजे यांना एक दिवस पुढे नेऊ शकत होते. तर त्यांनी आम्ही पाठपुरावा केल्यानंतर तारीख बदलली, तर तारीख बदलली पण आम्हाला त्यांनी वगळलं. तर अशा प्रकारे जर त्या उद्या सहल घेऊन जातात तर ह्या आम्ही आंदोलन मागं घेणार नाहीत. उद्यापासून तीव्र स्वरूपात आंदोलन होणार आहे. उद्या संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड ह्या आंदोलनात उतरणार आहेत. आज आमचं बोलणं झालेलं आहे, त्यांचं एक आंदोलन चालू आहे. उद्यापासून संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड फुल टाईम ह्या आंदोलनात उतरणार आहेत. जर त्यांनी ह्या गोष्टीचा विचार करावा, कारण पुढे परिणाम वाईट होतात. कारण हा शिवजयंतीच्या संदर्भातला विषय आहे, विद्यार्थ्यांच्या हक्काचा प्रश्न आहे. हा विषय सिरियस घेऊन त्यांनी प्रशासनाने सोडावा अशी आमची विनंती आहे. महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला दाबलं जाण्याचा प्रकार डिपार्टमेंटला ऑलरेडी झालेला आहे. ज्यावेळेस महाराष्ट्रातले विद्यार्थी इंटरव्ह्यूला असतानासुद्धा त्यांना डावललं, कारण इथल्या स्थानिक राजकारणामुळं, आणि त्यांनी बाहेरल्या राज्यातली मुलं घेतली का तर ती आपल्या हाताखाली राहतात म्हणून पहिलेपासून इथं मराठी मुलांना दावललं जात आहे.